कप्रियतू मंगलदाता भक्तांची का मना पुरविता महाद्वारया नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू दैवत मुचा विनायका तू दैवत मुचा विनायका तू हे गजानन हे गजानन परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन हे सुख करता तू दुख हरता बाप्पा विनायक गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका जनार्थे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वारया नगरीचा तो राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका गणपती बाप्पा गोरिया सुखकर्ता वाचा विघ्नाची तुम्ही प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर मृत्यूराची अंती जाते मान फळाची तुमचे मुकट सोबत बरा गुंती मुकुर गरणी बाबरिया आज कोणती भाजी आहे आम्ही सगळं आता शुद्ध आज आहे बटाट्याची भाजी मुग मूग वरण भात पुऱ्या आणि बासुंदी एकदम मस्त मस्त सगळ्यांचं फेवरेट. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Dimensional World. Me Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So day 4 of गणेश उत्सव खूप जोरात आणि खूप धमाल करत आहोत आम्ही गणेश उत्सवात. सो आता मी चाललो आहे क्लिनिकला, क्लिनिकवरून मग परत जाणार आहे मार्केटला, कारण उद्या आहे सत्यनारायणची पूजा. सो सगळी काय घराची तयारी, पूजेची तयारी बाकी आहे. सो येस, पुढे काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. आणि आज आहे मामींनी मस्त केलेली कोथिंबीर वडी, मामीने खास बनवून आणले, मुगाची भाजी, आईनी छान खीर केलेली आहे, बटाट्याची भाजी, वरण भात, पुरी आणि लोणचं. सो चला मस्त आस्वाद घ्या. ए तू हे चप्पल घालून कुठे चालली? आपण कुठे चाललोत नायसाचे कपडे बघा, चप्पल बघा, काय करावं नायसा बघ ना, काय पण घालते नायसा. चला सो आम्ही आता एकदम घाई घाईत चाललो नायसासाठी. तिथे जो अॅनिमल असेल तो अॅनिमल तू बन. सो नायसाच्या स्कूल मध्ये फ्रायडेला एक बाबू बी दा फ्रायडेला काय अॅनिमल डे. अवतार नायसाचा अवतार बघ, चप्पल बघ. हाय नायसा, आणि आमच्याबरोबर चाललाय दादा. दादा कोणता अॅनिमल बनवूया आपण हिला? कॅंगरू. माय गॉड, हाय कॅंगरू. अॅनिमल मध्ये नाही असतो, फॉरेस्ट मध्ये असतो. मग कुठे असतो? तो लँड मध्ये असतो. हा लँड, लँड वर. मग फॉरेस्ट कुठे? मग फॉरेस्ट ना स्काय मध्ये. स्काय नाही, फॉरेस्ट पण लँड वर. फॉरेस्ट इकडे खाली असतो, जंगल असतात. चला चला चला. सो उद्या तर टाइम नाही मिळणार, कारण उद्या पूर्ण दिवस पूजेचा आहे, परवा विसर्जन, आणि लगेच फ्रायडेला नायसाच्या स्कूलमध्ये ते आहे. सो आम्ही आता चाललो घ्यायला. सनी गेला आहे मार्केटमध्ये.
फायनली डन विथ द शॉपिंग. ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी घेऊन झाल्या आहेत. सो जी फुलं आहेत ती खूपच महाग मला वाटतं, कॉस्ट वाढली आहे, बट ठीक आहे, त्यांचं कधीतरी सीझन असतो. सो येस, फायनली डन. आणि आता मी चाललो आहे घरी, अजून जेवायचं बाकी आहे, वाजले आहेत पावणे चार. सो लेट्स गो. फायनली सगळं सामान आता जस्ट आम्ही आलो बाहेरून, तिचं ना ॲनिमल डे फ्रायडेला, तर मला पुढचे दोन दिवस नाही टाइम मिळणार, म्हणून मग तिला सगळं ते कॉस्ट्युम घेऊन आणले. आधी आता उठली बाबू तू रुद्र मामा गेल्यावर जाऊन झोपूस. भाऊंजी म्हटलं आठवण येते, गेल्या वर्षी आलेले हो गणपतीला, पण किती वस्तू हे घ्या ते घ्या, जबरदस्त किती मोठा आशीर्वाद दिलेला मला वहिनींना, त्यांची आता आठवण येतेच प्रत्येक सणाला येते. बहिणीला माहिती का आवडतं ना
अशा जावायला नक्की राहायचं ना दादा पण राहिले असते दादा म्हणा भेटलं पासून शनिवार नाही शुक्रवार नाही सॉरी आणि मग बोलतो राहून मारून जायचंय मम्मी अशी परत या आता आम्ही चाललो आमच्या सोसायटीमध्ये सकाळपासून मस्त सगळे पाहुणे येतात आणि एवढं भारी वाटतंय ना माझे माहेरचे वगैरे पण आले मस्त वाटतंय सो चला आता चप्पल माझी चप्पल तुटली आता पहिला नंबर तुझ्याकडे पहिल्यापर्यंतकडे जाऊया हा आपण का दोन घरं कधी तुझं आणि या राजूला आजी मी माझ्या आईला लावते माझ्या सासूला पण लावते एकदमच मस्त बॅकग्राऊंड आज लवकर आम्ही म्हणजे 7 वाजता स्टार्ट करतो ते काकांचे सगळे मस्त साडी नेसली आहे कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे सगळे प्रॉब्लेम बोलले झाले एकटी वर पडले सगळं छान मला एवढ्या वर्षाची सवय आहे ना जास्त येणार आली
बरेच दिवस असले पण म्हणते बोलवायचं पण काहीच योग्य होत नाही आहे फक्त येण्याचा असा हे पण आलं नाही सांग आता आता वेळ असेल तर आज पण चाला उद्या पण असतो चालला कांदा कापून रडायला येते असं नाही मला कधी झोंबत आज काय एवढं झोंबतोय दिस नीड लॉट्स ऑफ पेशन्स मगाच पासून आई बोलवत आहे तुला आरतीला सत्यनारायणच्या पूजेची तयारी जोरात चालू आहे उद्याची डेकोरेशन ऑलमोस्ट झालं आहे ऑलमोस्ट डन अतुने छान डेकोरेट केलंय Hey, Mom.
Oh.